पनवेलमध्ये नागरिकांच्या सुविधेसाठी सर्व शासकीय कार्यालये एका छताखाली आणून प्रशासकीय भवन उभारण्यात येत आहे. या भवनाचे काम प्रगतीपथावर असून आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी याची पाहणी करून आढावा घेतला. शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी असावी जेणेकरून नागरिकांचा वेळ आणि पैशाची बचत होईल या उद्देशाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्न तसेच पाठपुराव्यातून पनवेल शहरातील पूर्वीच्या तहसीलदार कार्यालयाच्या जागेवर प्रशासकीय भवन साकारत आहे. या भवनाच्या कामाची आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी पाहणी केली आणि याबाबतची माहिती अधिकारी वर्गाकडून घेतली. या पाहणीवेळी तहसीलदार विजय पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मिलिंद कदम, विद्युत विभाग उपअभियंता श्रीमती जाधव, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक भगत उपस्थित होते. या प्रशासकीय भवनाचे काम पुढील 2 महिन्यात पूर्ण करून एप्रिल किंवा मे महिन्यात उद्घाटनानंतर हे भवन नागरिकांसाठी खुले होईल असे यावेळी अधिकारी वर्गाने सांगितले.